विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आजच्या जगामध्ये जर पाहायला गेलो तर आपल्याला काय दिसतंय, प्रत्येक धर्म हा स्वतःची महानता गाण्यासाठी आणि स्वतः श्रेष्ठ आहे हे दाखवण्यासाठी प्रयत्न करत आहे. कलियुगामध्ये अशा तऱ्हेने धर्मावरती युद्ध होईल की काय अशी स्थिती आज आहे. आज आपण जगामध्ये तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावरती बसलेलो आहोत. केव्हा महायुद्ध होईल सांगता येत नाही. मात्र हे धर्म म्हणजे काय, धर्म ह्या गोष्टीला काय अर्थ आहे, धर्म ही संकल्पना काय आहे आणि धर्म नेमका कशावर आधारित आहे, या बाकीच्या गोष्टी जर आपण पाहत बसलो तर आपल्याला अनेक अडचणी येऊ शकतात. मात्र आपल्याला धर्माच्या व्याख्येमध्ये न जाता आपल्याला हे पाहायचं आहे की धर्म म्हणजे काय. तर आपण जे धारण करतो, जे आपण करू शकतो, त्याला धर्म असं म्हटलं गेलेलं आहे. आणि याच मध्ये मग वेगवेगळे धर्म येत असतात. पितृधर्म, भातृधर्म, बंधुधर्म, बहीण धर्म, भगिनी धर्म किंवा अशा तऱ्हेचे अनेक धर्म आपल्याला पुढे सांगता येऊ शकतात. मात्र धर्म हा धारण करण्यावरती आहे, तो कोणत्याही विचारसरणी किंवा आचारसरणीवरती नाही. आणि तुम्हाला निश्चित आठवतच असेल, जर माझ्या धर्माची निंदा कराल तर तुम्हाला ह्या भर समुद्रात फेकून देईल असं म्हणणारे स्वामी विवेकानंद यांनी ज्यावेळेला शिकागो या धर्म परिषदेला जात असताना लोकांना ठणकावून सांगितलं होतं, त्यावेळेला त्यांना धर्म परिषदेमध्ये धर्म हा शब्द कोणत्या संकल्पनेत अभिप्रेत होता ते त्यांनी नंतर समजून सांगितलेलं आहे. मात्र लहानपणी त्यांनी ही गोष्ट स्वतः अवलंबलेली आहे. ते एकदा लहान असताना दुर्गापूजेचा कार्यक्रमाकरता घरी दुर्गा मातेची मूर्ती नेत होते आणि रस्त्यावरून जात असताना त्यांना दिसलं की एक मुलगी आपल्या आपल्या खेळण्यांमध्ये इतकी मग्न झालेली रस्त्यावरती खेळत असताना की तिला आजूबाजूला काय चालू हे समजत नाही आहे. आणि त्या ठिकाणी घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकू येतो नरेंद्राला, आणि नरेंद्र त्या ठिकाणी हातातली मूर्ती अनावधानाने सोडून देतो आणि पळत जाऊन त्या मुलीला रस्त्यातून बाजूला करतो आणि त्या मुलीला वाचवतो. घरी गेल्यावरती तो आईला सांगतो, आई माझ्याकडून आज मूर्ती पडून फुटून गेली, मी फार मोठं पाप केलं. मात्र त्यावेळेला त्याची आई समजवते त्याला की अरे बेटा, तू पाप नाही केलंस तर तू सगळ्यात चांगलं काम केलंस, तू खरोखरची दुर्गा पूजा केलीस. तू त्या मूर्तीमध्ये अडकून राहिला असतास आणि त्या मुलीवरती जर घोडागाडीचा आघात झाला असता किंवा घोडागाडीच्या खाली येऊन ती दाबली गेली असती, अशा वेळेला तुझ्या मूर्तीपूजेला महत्त्व राहिलं नसतं. मग हा कोणता धर्म, या ठिकाणी स्वामी विवेकानंदांनी आपल्या बालपणी जोपासलेला होता किंवा त्याचा अवलंबन केलेलं होतं, तर तो धर्म आहे मानवता धर्म. आणि आज आपण आपल्या पुस्तकातील 15वा पाठ, पंचदश पाठ, मानवता धर्म पाहूया.